दिनांक 27/7 स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे EPI मांजरे यांना करकम बोसे या ठिकाणातील यशवंत जनार्दन गोडके यांच्या द्राक्षबागेत शेतीमध्ये काही गांजा सदृश्य वनस्पतींची लागवड केलेली आहे याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती। त्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित EPI मांजरे यांनी आम्हाला फोनद्वारे याबाबत माहिती दिली व सदर अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे व एकंदरीत द्राक्ष बागायतीच्या शेतीमध्ये काही गांजा सदृश्य वनस्पतींची लागवड त्या ठिकाणी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये जवळपास 3 किलो 250 ग्रॅम एवढा गांजा सदृश्य वनस्पती त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या असून याची किंमत 16,250 रुपये आहे व आरोपी यशवंत गोडके यांच्याविरुद्ध NDPS ॲक्ट Section 8C आणि 20B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।